राष्ट्रहित सर्वतोपरी असं मानणाऱ्या मुंबई तरुण भारत या मराठीतील अग्रगण्य दैनिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात आपण उपस्थित आहोत. आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण ही दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे. सगळीकडे रोषणाई असते, सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आपण आपल्या माणसांबरोबर दिवाळी साजरी करतो आणि मुंबईतील जी लोक म्हणजे मुंबईतील तुम्ही लोक जी आहात ती मुंबई साफ ठेवण्याचं एका अर्थाने काम करता आणि ते खूप श्रेष्ठ काम आहे आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि यावर्षी आमची अशी भावना आहे की आम्ही ही दिवाळी तुमच्याबरोबर साजरी करावी म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना बोलवलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. श्री खेमचंद सोळंकी सर हे अखिल भारतीय सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. एकदा जोरदार टाळ्या. श्री अशोक कांबळे सर समता परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. श्री शंकर कुंची कोरवेजी ते कचरा वाहतूक संघटनेचे संघटक आहेत आणि डॉक्टर रेखा बेनवालजी या अखिल भारतीय वाल्मिक महासभा आणि अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना यामध्ये कार्याध्यक्ष आहेत. मी योगिता मॅडम आणि उमेश रॉय चौधरी सरांना देखील विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. विजय कुलकर्णी सर स्टेजवर येतील. आपण सुरुवातीला मान्यवरांचं स्वागत करूया. मी रॉय सरांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. श्री खेमचंद सोळंकी सर. दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे. या आनंदाच्या उत्सवात आपण दसऱ्यानंतर जेव्हा भगवान श्री राम त्यांच्या अयोध्येत परत आले तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली. आपण मान्यवरांना श्रीरामाची मूर्ती भेट म्हणून देत आहोत. श्री अशोक कांबळे सर श्री शंकर कुंची कोरवेजी आणि डॉक्टर रेखा बेनवाल मॅम. उमेश रॉय चौधरी सर आपले चीफ बिझनेस ऑफिसर आहेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. धन्यवाद. कार्यक्रमात पुढे जाऊया. आपण आता मी योगिता मॅडमना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक द्यावं. तुमचा आवाजच एवढा बुलंद आहे की तुम्ही दिसला नाही तरी तुम्ही सगळीपर्यंत पोहोचा. नमस्कार सगळ्यांना. दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये तर्फे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. इथे बसलेला जो आपला बांधव आहे आमचे मुंबई तरुण भारतचे पण सगळे इथे कर्मचारी वर्ग आणि सर्व स्तरातील आमचे कर्मचारी वर्ग इथे उपस्थित आहे आणि समोर बसलेले हे जे आपले सफाई कामगार बंधू आहे तर तुम्हाला असं वाटू शकतं की वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपरने आम्हाला कशाला बोलवलं असेल दिवाळीला, बरोबर ना? आलं ना सगळ्यांच्या मनामध्ये. तर दैनिक मुंबई तरुण भारत हे कृतिशील वाचकांचं कृतिशील दैनिक आहे. आता इथे बसलेले खूप जण असे आहेत की कदाचित त्यांना हा मराठी हे काय बोलले मी हे समजणार नाही, बरोबर ना?
तर कृतिशील वाचकांचं कृतिशील दैनिक म्हणजे काम जो अच्छा सोचते है, जो अच्छा काम करते है, वो जो रीडर है, जो पढ़ते है, उनका ये अच्छा काम करने वाला और अच्छा सोच देने वाला न्यूजपेपर। तर ही आमच्या वर्तमानपत्राची टॅगलाइन आहे आणि त्यानुसार आमचे जे संपादक आहेत, संपादक किरण शेलार सर, ते काही कामानिमित्त इथे उपस्थित नाही आहेत, पण आज ते इथे उपस्थित राहणार होते। तर त्यांनी अशी संकल्पना मांडली की आपण जर कृतिशील वाचकांचं कृतिशील दैनिक आहोत, आपण जर समाजासाठी काम करतो, तर समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करणारा जो समाज बांधव आहे त्यांना आपण बोलवलं पाहिजे, बरोबर की नाही? तर समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करणारा कोण आहे हे कोरोना काळात सगळ्यांनी पाहिलेलं आहे। भले भले लोक घरी बसले होते, बरोबर ना, रस्त्यावर कोण होता? तुम्ही लोक होतात, तुम्हीच लोक होतात जे जीवाची पर्वा न करता कोरोना काळात पण काम करत होतात। त्यामुळे दैनिक मुंबई तरुण भारतने आणि आमच्या संपादकांनी अशी संकल्पना मांडली की आपण सफाई कामगारांच्या हस्ते दिवाळी अंकाचं जे हर दिवाळी में एक अलग से पब्लिकेशन निकलता है, उसको दिवाळी अंक त्याला म्हणतात, त्या दिवाळी अंकाचं त्या पुस्तकाचं प्रकाशन आज आपण इथे तुमचे जे प्रतिनिधित्व करतात त्या तुमच्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही करणार आहोत। खरं तर आम्हाला तुमच्या सगळ्या म्हणजे हे जे इथे चार जण बसलेले आहेत ते म्हणजे तुम्हीच आहात आणि तुमच्या रूपात आम्ही त्यांच्या हस्ते ते प्रकाशन करणार आहोत। आणि नेहमी असं म्हटलं जातं की माणसांची श्रीमंती कशात आहे, बरोबर ना? ती ना पैशात असते ना प्रसिद्धीत असते, ती त्यातच असते की त्याच्यासोबत जीवाला जीव लावणारे किती माणसं आहेत। आणि आज या चौघांच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी इथे आलेला आहात आणि त्यांच्यासाठीही आणि आमच्या मुंबई तरुण भारतसाठीही इथे आलेला आहात। तर यंदाची दिवाळी दैनिक मुंबई तरुण भारतची आपण तुमच्या सगळ्यांसोबत आपण इथे साजरी करणार आहोत। असं म्हणतात की चलो जलाए दीप वहा, चहा अभी अंधेरा आहे, पण खऱ्या अर्थाने कृतीतला म्हणजे आणि विचारातला जो अंधार असतो तो आमचा मुंबई तरुण भारत सारखा वर्तमानपत्र प्रकर्षाने तो अंधार मिटवतो आणि समाजातल्या घाणीचा, समाजातल्या अस्वच्छतेचा जो अंधार आहे तो तुम्ही सगळे मिटवत असता। त्यामुळे आजची आपली जी दिवाळीचं हे जे स्नेहमिलन आहे ते खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे। मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते, धन्यवाद करते आणि आमचे जे संपादक आहेत किरण शेलार सर, आमचा जो पूर्ण स्टाफ आहे तिथे सगळे उभे आहेत तुमच्या स्वागतासाठी, त्यांची घरी जायची वेळ काही जणांची झाली पण ते फक्त तुमच्यासाठी थांबलेले आहेत की आमचे बांधव इथे आलेले, त्या सगळ्या मुली इथे सगळेजण, तर हे सगळे तुमचं अभिनंदन धन्यवाद देण्यासाठी इथे थांबलेले आहेत। तसंच समोर निलेश गद्रे जी आहेत, सगळ्यांनाच मी सांगते की ते महाराष्ट्राचे समरसता मंचचे समन्वयक आहेत आणि तुम्हाला भेटण्यासाठी ते आलेले आहेत। पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि इतकं बोलून मी माझं मनोगत संपवते। धन्यवाद योगिता मॅडम। आपण आता दिवाळी अंकाच्या प्रकाशनाकडे वळूया। तत्पूर्वी दिवाळी अंकाबद्दल मी थोडंसं तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो। यंदाची दिवाळी ही अनेक अर्थाने विशेष ठरावी। वर्षानुवर्षे ज्या पावन क्षणाची आपण प्रतीक्षा राम भक्तांना होती, त्या रामलल्ल्याच्या भव्य राम मंदिरातील प्रतिष्ठापनेचा अनुपम सोहळा जानेवारी महिन्यात संपन्न होईल। त्याची तारीखही आता ठरलेली आहे, 22 जानेवारीला तो सोहळा होणार आहे। अयोध्या नगरीसह अखंड भारतभूमीत राम मंदिराच्या या बहुप्रतीक्षित सोहळ्यासाठी विविध कार्यक्रम उपक्रमांची रेलचेल एव्हाना सुरू झालेली दिसते। तसेच सप्टेंबर महिन्यात संपन्न झालेल्या दिल्लीतील G20 परिपूर्ण आणि परिणामकारक जागतिक सोहळ्याने तर भारताचं विश्वमित्र हे स्थान अगदी अढळ केले आहे। नवीन लोकशाहीच्या मंदिर प्रवेशापासून ते आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीयांची शतकोत्तरी पदकांची कमाई ही तितकीच सुखावणारी ठरली। एकूणच हे सरते वर्ष भारतासाठी, भारतीयांसाठी दिवाळी सम राष्ट्रदीपाचा तेजस्वी प्रकाश लख करणारे आहे। प्रयोगशीलता ही प्रारंभापासूनच भारतीय संस्कृतीचा आत्मा राहिली आहे। अशा प्रयोगशीलतेला नवतेला व्यासपीठ देणे हे दैनिक मुंबई तरुण भारतचे म्हणजे आमचेच नैतिक कार्य आम्ही मानतो। म्हणूनच यंदाच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील सौरक्रांती, जापानी शेतीचे प्रयोग, जळगावच्या केशव स्मृती समूहाचे सेवा कार्य, तसेच मुंबईतील वस्त्यांमधील दिशा ज्योत फाउंडेशनचे जे कार्य आहे त्याच्यावर आम्ही यावर्षी भर दिलेला आहे।
दिवाळीचे हे मंगल पर्व आमचे वाचक जाहिरातदार आणि समस्त सर्वांना इथे उपस्थित सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा प्रकाश घेऊन येऊ हीच मनस्वी शुभेच्छा. आपण मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. फटाक्यांचा सण आहे, सगळीकडे आवाज असतो, तुमचाही आवाज होऊ द्या जरा टाळ्या. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. मी श्री खेमचंद सोळंकी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अचानकपणे बोलवलं. प्रथम तरुण भारत कार्यकारी वृंद यांचा आभार आणि विशेष आभार. आभार म्हणजे आमच्याबद्दल विचार केला, विशेष आभार म्हणजे आम्हाला इथे बोलवलं. काय की आता मॅडमने सांगितलं की कृती वाचक, कृतीकर्ता आणि वाचक आणि जी मंडळी आहे, कारण का समाजाचा चौथा स्तंभ हा जो मीडिया आहे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ही आहे. इथे विशेषतः महानगरपालिकेमध्ये 1888 आधीपासून सफाई कर्मचारी काम करतायत. हीच पिढी आजपर्यंत काम करते, कुठेही कमतरता झालेली नाही आहे. परिणाम असं झालंय की सफाई कर्मचारी हा अशिक्षित आणि दुर्बळ असल्यामुळे तो नोकरीतून वंचित होत चाललेला आहे. मुंबईमध्ये येणारे लोक आहेत, हे येणारे लोक साफसफाईचं काम हे मंजूर करून घेतात आणि ते पुढे येत आहेत. सफाई कर्मचारी समाज मुख्यत्वे त्याच्यामध्ये मेघवाळ समाज, रुखी समाज, वाल्मिकी समाज, महार, मांग ह्या ज्या जाती आहेत हे साफसफाईचे काम करतायत. आज आम्हाला आनंद होतोय की आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला व्यासपीठावर सगळ्यांनी बोलवलेलं आहे. या सर्वांचे मी आभार मानतो. आता मंचावर बसलेले सर्व आहेत त्यांचा आभार मानला नाही आहे मी. या सगळ्या विशेष अतिथींचे मी आभार मानतो आणि ते आम्हाला दोन शब्द पुढे सांगतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करते. सफाई कर्मचारी हा शेवटी अंतिम माणूसच आहे. मुंबई शहर असो की भारतातला कुठलाही शहर असो, त्याला रोजी रोटी मकान ही गरज आहेच. परंतु एका विशिष्ट कामामुळे यांना घरे दिली जातात. शिक्षित असेल तरी जात विचारली जाते. आज शिक्षित वर्गात सुद्धा ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे की आमचे मुलगे MBBSच्या लाईनमध्ये उभे असते, मेरिटमध्ये असेल तरी त्यांना विचारले जातात की तुमची जात काय आहे. प्रॉब्लेम असा आहे की जात पुरावे करू शकत नाही, कारण
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा रिझर्वेशन कोटा ज्या दिवशी टाकला ज्या दिवशी 10 ऑगस्ट 1950 लॉ मिनिस्टरीनी जे परिपत्रक काढले हे शिक्षित समाजाने त्या दिवसाची तारीख द्या असं नमूद करून अशिक्षित लोकांचा छळ केलेला आहे. जर शासनाला खरोखरच आम्हाला त्याचे फायदे द्यायचे असेल तर ते आजही देऊ शकत, परंतु आमच्या मुलांना फायदे मिळत नाही. शिक्षण घेतो आमच्या बळावर, रिझर्वेशन मिळत नाही आहे, घरामध्ये घर मिळत नाही आहे. काम करा, आमच्यात किती इंजिनियर आहेत, किती डॉक्टर आहेत, ॲडव्होकेट आहेत, हे सगळे साफसफाईचं काम करतात. का आम्ही सामान्य माणसाचे जीवन जगू शकतो की नाही, आम्हाला हक आहे की नाही, संविधान लागू आहे ना, मग आमच्यावर अत्याचार का? तरुण भारत कार्यकारी वृंद आहेत ह्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की हे सगळे बेंबीतून काढलेले प्रश्न आहेत, हे लेक्चरसाठी नाही आहे, हे आमचा विकास करायच्यासाठी नाही आहे. आमचा विकास होतच नाही आहे, आमदार खासदार नगरसेवक एक पण नाही आहे, एक पण नाही आहे. प्रश्न मांडणार कोण? कोण मांडणार? अशा वेळी आम्हाला अशा तरुण भारत सारख्या वैचारिक जे लिखित मंच आहे यांची गरज आहे. माझी त्यांना नम्र विनंती आहे की आम्ही जे आज बोलतोय थोडंसं लिखित करून घ्या आणि गरज भासल्यास आम्ही तुम्हाला सगळं लेखी देऊ. शासनाने आमच्याबरोबर काय केलं आहे, काय आम्ही सोसतोय, शिक्षित मुलगा काय करतोय, अनेक लोकांवर अत्याचार होतात. इथे एक आयुक्त, मला नाव आठवत नाही आहे, जे कलकत्त्याला गेले असताना, हैदराबादला गेले असताना हैदराबादमधील एक कामगार पॅटर्न बघितली आणि इकडे हैदराबाद पॅटर्न लावली. आमचे सगळे अशिक्षित लोक आहेत, टाळ्या वाजवून आयुक्तांचं स्वागत केलं आणि हैदराबाद पॅटर्न लावली. आमचे लोक नोकरीला जाणार कुठे? सगळ्याला नोकरी करण्याचा हक्क आहे. एक विशिष्ट काम हे आम्हाला काम थोपवलेलं आहे, आता ते बळपूर्वक केलं जातं. एवढा बळ लावला जातो की आमच्या शिक्षित मुलांना जबरदस्ती ते काम करावं लागतं. त्यांना माहिती आहे दादरसारख्या एरियामध्ये आज 1.5 ते 2 कोटी रुपयाची रूम आहे, तिथे आम्हाला एक क्वार्टर्स दिलेली आहे, मी क्वार्टर्स सोडू कसा काय? कळकळीचा प्रश्न आहे का? माझा मुलगा शिकला असेल तर त्याला हक्क नाही आहे? LLB झाल्यामध्ये लोक महालक्ष्मीमध्ये राहतात, त्यांना सफाई कर्मचारी म्हणून काम केली जातात, कारण त्यांनी त्यापासून काही पण चेंज करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नोकरी जाते, पुढे त्यांना कधीही नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तरुण भारतला आम्ही नम्र विनंती करतो की आमचे जे रोजीरोटी मकान याचे जे प्रश्न आहेत ना ते तुम्ही घ्या. आणि आज तर तुम्ही दिवाळी अंक जाहीर केला आहे, दिवाळी अंकामध्ये आमचे पण प्रश्न तुम्ही घ्या, आमच्या वस्तीमध्ये या, त्याचे फोटो घ्या, आमच्या स्त्रियांची हालत बघा. ती सकाळी 6:30 हजेरी लावते, आता थंब लावलेला आहे, 10:30-11 परत तिला जर गेलं पाहिजे स्वतःच्या घरी 2 थंब लावायचा, 5 वाजेपर्यंत ड्युटी करायची. का? आमच्या भगिनीला स्वातंत्र्य नाही आहे, इतर भगिनीसारखी आमची भगिनी राहू शकत नाही. मुलांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, जातीचा प्रश्न, एवढे प्रश्न आहेत. बोलण्यासाठी कोण नाही, वाचा फोडण्यासाठी कोण नाही. आणि आम्ही जरी कुठे आंदोलन केलं
काय केलं, मोजके लोक येतात शिक्षित नाही आहे, हक्क काय आहे ते त्यांना माहितीच नाही आहे. तर अशा वेळी हक्कची जाणीव करणारा जो वृत्तपत्र आहे ह्यांनी आमची बाजू मांडली पाहिजे. आता मी तर इथे येईनच आणि प्रत्येक वेळी तुम्हाला घेऊन जाईल. शासकीय बैठका असेल, राष्ट्रीय बैठका असेल, अनुसूचित जाती आयोग असेल, नॅशनल कमिशन फॉर द सफाई कर्मचारी असेल किंवा मॉनिटरिंग कमिटी असेल, या सगळ्या इथे येतात, इथे येतात, चर्चा करतात. मी स्वतः त्यांच्याबरोबर सह्याद्रीमध्ये चर्चा करतो पण बाहेर काय पडत नाही. मग एवढ्या मोठ्या त्याच्यावर खर्च येतो. 93 हाताने भंगी काम करण्यास बंदी दिली, सॉरी, तरी आज केलं जातं. मुंबईमध्ये 1300 ओपन लॅटरीज आहेत, 1300 ओपन लॅटरीज आहेत, हे बंदी आहे. मला वाटतं 2018 सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की 10 लाखाची सेप्टिक टँकमध्ये काम करण्याची मृत्यू झाली, 10 लाखाऐवजी 30 लाख द्यायची. कोण देतो? सगळं ह्या सगळ्या बाबी आमच्यावर अत्याचारच आहेत. परंतु या अत्याचारातून मार्ग काढता आम्ही आता पुढे चाललेलो आहे आणि आम्ही तरुण भारतकडे एक आशेचा किरण बघतो आहे. तसेच आज जे मुंबई तरुण भारत यांचा दिवाळी अंक साजरा केला आहे, मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आम्हाला बोलवले त्याबद्दल आभार देतो. उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि मी जे आज पोटातून बेंबीतून आवाज काढला आहे हे करण्यासाठी त्यांना आवाहन करतो. कार्यकारी वृंद आहे, भगिनी आहेत, या भगिनींना पण माझी विनंती आहे की आमच्या वस्तीमध्ये या, आमच्या भगिनीशी भेटा, आमच्या मुलीशी भेटा. ती ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. काय झालं? पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण तुला रूम पाहिजे ना, मग झाडूचं काम कर. हे अत्याचार आहे. तरुण भारत, मी परत विनंती करतो मॅडमला, तुम्ही वाचा फोडा, सहकार्य आम्ही करू, इथे येऊन आम्ही तुम्हाला बोलवून घेऊन जाऊ. आणि आम्हाला तुम्ही इथे बोलवलं, राम मूर्तीचं आम्हाला सन्मान चिन्ह दिलं. आमच्या हस्ते जे तरुण भारत दिवाळी अंक आज ओपन केला त्याबद्दलची आम्ही त्यांची सगळ्यांची विशेष आभार मानतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जास्त बोललो असेल तर माफी, पण ही माझी कळकळची विनंती आहे की 4th स्तंभ हा मजबूत करावा. आम्ही सगळे आपल्यावर सहमत आहे. धन्यवाद, आभार. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही मांडलेले प्रश्न खरेच खरे आहेत आणि त्याच्यावरती आम्ही आमच्या अंकात काही मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. आणि आपण या कार्यक्रम म्हणजे या विषयासाठी एक परिसंवाद देखील आयोजित करणार आहोत. तर हा आजचा जो सोहळा आहे तो एक आनंदोत्सव आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी 2 ते 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री अशोक कांबळे सर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दैनिक तरुण भारत च्या वतीने आपण या ठिकाणी दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या ठिकाणी आपल्या समन्वयक आहेत योगिता साळवीताई, त्याचप्रमाणे आदरणीय विजय कुलकर्णीजी, आमच्या व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, आपण या ठिकाणी आपल्या प्रेक्षकामध्ये असलेले आदरणीय निलेश गद्रेजी, त्याचप्रमाणे सर्व सफाई कामगार, समता परिषद मुंबईचे सगळे सामाजिक कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी लोक, दिवाळीनिमित्त जे आपण आयोजित केलेल्या ह्या संमेलनामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते आणि सफाई कामगार यांना बोलावून आपण खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम हे दैनिक तरुण भारतात केलेलं आहे.
आणि सातत्याने आपण एक वेगवेगळे विषय घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे, बहुजन, वंचित असतील, कामगार असतील, सर्वांचे प्रश्न मांडण्याचं काम आपण सातत्याने आपल्या दैनिकातून केलेलं आहे. दैनिक तरुण भारत जसं म्हणतो हा चौथा स्तंभ आहे, त्या चौथ्या स्तंभाचं निरीक्षण, दृष्टी ही सातत्याने आपल्या फोकस हा जनतेवरती असतो आणि जे जे विविध प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम ते करत असतात. आम्ही पाहिलं आहे की या ठिकाणी जसं आज म्हटलं दिवाळी आहे आणि दिवाळीनिमित्त मग आपल्याला सर्वांना कामगारांना बोनस आज मिळाला ना, काल मिळाला, हा सर बोनस मिळाल्यामुळे सर्वांना थोडा आनंद पण आहे. कारण बोनस देण्याची प्रथा ही साधारणतः आपण लक्षात घेतली पाहिजे ही ब्रिटिश काळापासून सुरू झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी हा विषय मांडला होता की बाबा एक वर्षाचे महिने किती तर 12 होतात, पण आठवड्याच्या दृष्टीने आपण ठरवलं तर साधारणतः 13 महिने होतात. तर ते म्हणाले 12 महिन्याचा तुम्ही पगार देता आणि एक महिन्याचा पगार तुम्ही देत नाही. हा पगार तुम्ही जो सण जो आहे, जो सर्व देशामध्ये जो चांगल्या रीतीने पार पाडला जातो, मोठा सण आहे, तो आहे दिवाळी. आणि म्हणून एक महिन्याचा बोनस हा आपण दिवाळीमध्ये दिला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं एक सर्वांसाठी मोठं कर्तव्य. प्रश्न आला आहे तसं कामगारांचा, म्हणून मी त्याच्यावरती बोलतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलं की एकेकाळी 12 तास काम होतं तर त्यांनी 8 तासावर आणायचं काम केलं. ग्रॅज्युटी फंड आणि पेन्शन हे आपल्या कर्मचाऱ्यांना भेटलीच पाहिजे, त्यासाठी की ती मजूर पक्षाच्या माध्यमातून त्याने सातत्याने प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे आपण जसं म्हटलं की महिलांची भागीदारी समसमान असली पाहिजे, मग समान वेतन हे दोघांनाही असलं पाहिजे, स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही समान वेतन असलं पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांची मॅटर्निटी जी लीव आहे त्यासाठी देखील बाबासाहेबांनी त्यावेळेला प्रयत्न केला. म्हणून आता त्याच्यामध्ये काय असेल ती वाढ झालेली असेल रजेमध्ये, पण बाबासाहेबांनी त्यावेळेला सुरू केलं असं. म्हणून म्हटलं पुरुष समानता, सामाजिक समता, समरसतेचे काम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी ज्या वेळेला होती त्याच दृष्टीने काम करण्याचं काम आज दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून होत आहे, याचा सर्व आम्हाला अभिमान आहे. आपण सर्वांना खरं तर पाहिलं की दैनिक तरुण भारत हे वेगवेगळे प्रश्न घेऊन हे काम करत असतं. मी बऱ्याच वेळेला योगिताताईंच्याबरोबर एकदा म्हणजे त्यांच्याशी चर्चा होत असते, म्हणजे तो सामाजिक कार्यकर्ता, सफाई कामगार, कामगार आणि वेगवेगळ्या प्रश्नावरती जेव्हा चर्चा होते तेव्हा सातत्याने तर लिखाण पण संताप आपल्या दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. म्हणून सर्व समाजाला जोडण्याचं काम हे सातत्याने दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून, जसं म्हटलं की पत्रकार असतील, त्यांचा कर्मचारी वृंद असेल, संपादक महाशय असेल, यांच्या टीमने सातत्याने करण्याचा जो काम केला आहे तो एका अर्थाने ही राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याचं काम आणि ठेवण्याचं काम हे सातत्याने केलेलं आहे. जसं म्हणतो आपण की विविध समाज आहे, विविध समाजामध्ये विविध जसं म्हटलं काही समस्या आणि अडचणी आहे, ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम जसं दैनिक तरुण भारतची जी दृष्टी आहे, त्यांचा पुढचा जो प्रकल्प आहे, संकल्प आहे, तो सातत्याने ते करत राहतील अशी मला अपेक्षा आहे. शेवटी आपण सर्व एक आहोत, त्यामुळे जातपात न पूचक होई, हरको भजे हरको हरका होई, हे तुलसीदासांचं जे वाक्य आहे की आपण सगळे एकच आहोत. जे देवाला मानणारे किंवा ते भगवंताला मानणारे सर्व समाज हा एकच असेल तर आपण आपल्यामध्ये जाती असताच कामा नये, हा त्यांचा भाव होता. म्हणून मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे हा बाबासाहेबांचा विचार निश्चित आपल्यामध्ये तो पोचवला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये देखील तो वाढवला पाहिजे. जसं मी कामगारांचं मगाशी म्हटलं की विविध प्रश्न आहेत या ठिकाणी, त्या विविध प्रश्नांना एक जोडून काम करण्याची ही सगळी मंडळी करत असते वेगवेगळ्या पद्धतीने, सफाई कामगार महासंघ असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती असेल. त्याचप्रमाणे समता परिषदेच्या माध्यमातून 2013 आपण सफाई कर्मचारी विकास महासंघ हा सफाई कामगारांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, तिच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपण स्थापन केला 9 एप्रिल 2013. आणि ते एक ठिकाण होतं आपलं दादरचं, गौतम नगर या ठिकाणी आपण केला होता. त्यावेळी महापौर आणले होते, विनोदजी होते, भाईंच्या नेतृत्वाखाली आपण हा एक विषय, समतापाचे विविध प्रकल्प आहेत त्यातला सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या माध्यमातून सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय आमदार विजयभाई गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने 2013 ते 2023 मी 2023 एवढ्यासाठी म्हणतो, ज्या ज्या वेळा भाई विधानसभेमध्ये असतात, विधान परिषदेमध्ये असतात, त्यावेळी त्यांचा प्रश्न आपल्या सफाई कामगारांचा ते लावून धरत असतात. तो आपण पाहिला असेल की प्रत्येक वेळा त्यांची एक तारांकित प्रश्न हा सातत्याने ते मांडत आलेले आहे. आणि ही जी आत्मीयता आहे, ही जी अटॅचमेंट आहे, हे आपल्या सर्वांमध्ये असल्यामुळेच
सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने जो प्रयत्न करतो, त्यावेळेस असं पाहिलं असेल की सोलंकी साहेबांनी म्हटलंय बऱ्याचशा मागण्या आहेत, त्या मागण्या सोडवण्यासाठी आमच्यापर्यंत काही प्रयत्न करायचा केला होता, त्यामध्ये आपण म्हटलंय की सफाई कामगारांना मुंबई शहरामध्ये हक्काचं घर मिळालं पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही 2013 जो एक प्रयत्न सुरू केला. आज मला वाटतं मग त्यावेळेला आमचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांनी मध्ये GR काढला होता, आम्हा प्रत्यक्ष मला वाटतं भाई आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. आणि आज साधारणतः अशी परिस्थिती दिसते, काही वस्त्यांमध्ये स्ट्रक्चर उभं राहिलं आहे, काही ठिकाणी की बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी देखील सफाई कामगारांना हक्काचं घर मिळावं ही आमची सातत्याने या ठिकाणी मागणी राहिलेली आहे. तसंच म्हटलं की मृत्यूनंतर बऱ्याचशा अडचणी त्यांच्या कुटुंबाला येतात, ते कुटुंबामध्ये महिला असेल, त्यांची मुलं असेल, ज्यावेळेला ते महानगरपालिकेत जातात हे पेन्शनसाठी म्हणा फंडासाठी म्हणा, तो इतका त्यांना त्रास होत असतो की मी मध्ये एका सहज बहिणीला एकदा विचारलं तुम्ही कामाला कुठे आहे, तर ती म्हणाली मी BMC मध्ये आहे. परमनंट का? तर नाही. मग ते मिस्टर वारले काय त्यांचे सगळे ड्यूज वगैरे मिळाले का? ते अजून नाही मिळाले. मग ह्याला तर 7 ते 10 वर्षामध्ये जर का त्यांना पेन्शन चालू होणार नसेल, ती कायमची होणार नसेल, तो हा त्यांच्या कुटुंबाचा नेमका प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. आज आपण बघतो जे शिक्षण आहे त्याच्याबरोबर आपल्याला रोजगार पाहिजे, त्याच्यानंतर शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि रोजगार ह्या सर्वसाठी आपण सातत्याने प्रयत्न करतोय, आणि याच्या एखाद्या कुटुंबामध्ये ही अवस्था असेल तर त्याचे परिणाम कुटुंब सुदृढ तर समाज सुदृढ, समाज सुदृढ तर आपला देश सुदृढ, ह्या विचाराने आपण काम करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. म्हणून मृत्यूनंतर मिळणारी PT केस असेल, त्यानंतर विनाविलंब त्याला ग्रॅज्युएट असेल, PF असेल आणि पेन्शन असेल, ह्या सर्व सोयी त्यांना ताबडतोब मिळायला पाहिजे यासाठी आमचा एक प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे जसं म्हटलं सोलंकी साहेब, आरोग्यविषयक सुविधा पण आपल्याला मिळायला पाहिजे. मेडिक्लेम जर मृत्यूंचं प्रमाण पाहिलं आपण तर 40 ते 45 वर्षामध्ये काम करणारे जे काही आपले युवक असतील त्यांच्या मृत्यूचा दर काय आहे हे एकदा लक्षात घ्या. म्हणजे 40 आणि 45 वर्षात त्यांचा जर मृत्यू होणार असेल तर कुटुंबावरती असलेली जबाबदारी किती मोठी आहे. म्हणजे म्हणून आम्ही म्हटलं होतं की आरोग्यविषयक त्यांना सुविधा मिळताना मेडिक्लेम त्यांना 5 लाखापर्यंत ताबडतोब मिळाला पाहिजे. जे काम करतात त्याच्यामध्ये त्यांना मास्क आहे, हँड ग्लोव्ज आहे, गन बूट आहे, अशा आरोग्यविषयक ज्या ज्या सुविधा असतील त्या मिळाव्या. दुसरं असं की तपासणीसाठी आरोग्याच्या त्यांची तपासणी आहे ती सातत्याने झाली पाहिजे, आणि त्यांच्यासाठी जसं म्हटलं महानगरपालिकेत जे वॉर्ड आहे त्याच्यामध्ये वॉर्ड त्यांचा एक रिझर्व असला पाहिजे की तो महानगरपालिकेसाठी तो स्वतंत्र वॉर्ड करावा अशी आमची या ठिकाणी मागणी होती. आणि म्हणून जसं आपण सोलंकी साहेब आपण म्हटलं की शिक्षण आहे, पण शिक्षणानंतर पण त्याला सफाई कामगार काम करावं लागतं आहे, जर त्यांच्या कुटुंबामध्ये तेही त्याच्या घरासाठी करावं लागतं आहे, म्हणजे एक पिढी दुसरी पिढी अशा 4 पिढ्या आज ठिकाणी या ठिकाणी बर्बाद झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणून जे हक्काचं घर मिळावं ही मागणी आहे, आणि मुलं जी शिकली असतील, जी मुलं ग्रॅज्युएट झाली असतील, इंजिनियर झाली असेल, तर त्या मुलांना कामगारांच्या मुलांना प्राधान्याने आपण त्या वरच्या पोस्टला त्यांना प्राधान्याने त्याला तिकडे रिझर्वेशन असलं पाहिजे, त्यासाठी देखील आमची ही लढाई सध्या सुरूच आहे. म्हणून म्हटलं पेन्शन असेल, ग्रॅज्युएट असेल, प्राधान्याने त्यांना शिक्षणानंतर मिळालेल्या सोयी असतील ह्या सगळ्या सोयी त्यांना मिळाव्यात ही आमची ह्या ठिकाणी आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून, सफाई कर्मचारी विकास माध्यमाच्या माध्यमातून हे करण्याचा सातत्याने प्रयत्न आपण केलेला आहे. आणि आपण सर्वच म्हणतो की आपण जी आमची सफाई कामगारांची मंडळी काम करणारी आहे, काम करणारी मंडळी आहे, ही खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणारी मंडळी, ही देशाची सेवा करणारी. म्हणून आज आपण मोदीजींच्या काळात पाहिलं आहे की स्वच्छता अभियान हे अत्यंत प्रभावीने राबवण्याचं काम सातत्याने होत आहे. म्हणून स्वच्छतेचे दूत असलेली ही सगळी आमची जी मंडळी आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण तरुण भारत मंत्र्यांच्या माध्यमातून केलेला आहे. मी आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण जसं म्हटलं आहे की सेवेतून समाज परिवर्तन, सेवा आणि त्याच्यातूनच आपल्याला समाज परिवर्तन हे समता परिषदेचं साधारणतः आमचं ब्रिज वाक्य आहे. त्याचा विभाग आम्ही पाहिला आहे की समता परिषदेमध्ये वरळी असेल, BDT चाळे असेल, BIT चाळे असतील आणि झोपडपट्टी असेल, ह्या आमचा त्या ठिकाणी असलेला समता परिषदे फोकस आहे की इथली मंडळी आहे यांना अन्न वस्त्र निवारा जसं म्हटलं तसा सन्मान हा देखील त्यांना मिळाला पाहिजे, रोजगार देखील त्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी सातत्याने आम्ही मुंबई शहरामध्ये एक कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग घेतो, महापालिका विद्यार्थ्यांचा आपण आम्ही सत्कार करतो, त्यानंतर संविधान दिनाचा देखील आपण काम करतो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालवून विविध मान्यवरांची व्याख्याने आपण या ठिकाणी आयोजित करतो. आत्ता पण आमच्या या व्याख्यानमालेमध्ये असं म्हटलं की प्राचार्य शिवाजीराव भोसले, गीतकार प्रवीण दवणे, अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव
आदरणीय पद्मश्री दादा इत्यादीची आणि अनेक मान्यवर मंडळी ह्या आमच्या ह्या समतावृक्ष कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत. आणि या सर्वातले आमचे जे प्रमुख कार्य जसं म्हटलं की महानगरपालिकेतल्याच विद्यार्थ्यांचा आम्ही का करतो, तर महानगरपालिकेकडा उपेक्षित असलेला जो समाज आहे त्यांची मुलं त्या ठिकाणी जात असतात. आणि त्या मुलांना आम्ही गेल्या 40 वर्षामध्ये म्हणजे 38 वर्ष झाले की हे 39 वर्ष आहे, आपण सातत्यात त्यांचा सत्कार करतो. एकेकाळी 65%, त्यानंतर आता आम्ही पाहिलं की त्यांचा 75% पण ते मिळवायला लागलेत आणि आज ते 85 ते 92% मिळवतात. ही आदराची भावना आमच्या पाठी त्यांची नक्की आहे. आणि म्हणून असे काम, असा जो उपक्रम आहे की सेवाभावी म्हणून वृत्तीने समता प्रवेश करते. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आमचा प्रकल्प असतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला 4-5-6 असा आम्ही जो स्टॉल लावतो तिथे आम्ही भोजन वाटप करतो, त्याला 40 वर्ष व्हायला आली. आज लक्षात घ्या की येणारी मंडळी त्यावेळेची आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला त्यांना सुविधा नव्हत्या, आम्ही त्यांना वडापाव देण्याचा प्रयत्न त्यावेळेला आदरणीय वामनराव परब असतील, आदरणीय भाई गिरकर असतील यांच्या माध्यमातून सुरू केला. आणि सर्व समाजाची मंडळी आज आमच्या स्टॉलला भेट देतात पण प्रत्यक्ष कामाला देखील असतात. म्हणजे हा आमचा सहकाराचा समन्वयाचा जो भाग आहे तो जोडण्याचं काम देखील समता परिषदेच्या माध्यमातून केला. 6 डिसेंबर सेवा प्रकल्प, सफाई कामगार विकास महासंघ, आंबेडकर जयंती उत्सव, बुद्ध विहाराच्या स्पर्धा, अशा वेगळ्या पद्धतीने आम्ही काम करतो. याचं कारण असं आहे, जसं मी संघगीतामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे किंवा आपण बघितलं असेल, सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता असेल, कुठलाही माणूस असू द्या, गरीब असो श्रीमंत असू द्या, पण आमच्या सर्वसामान्य माणसाला हा सन्मान मिळाला पाहिजे ही अशी अपेक्षा समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्या उपक्रमातून करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे असं म्हटलं की आपण नगर, ग्राम आणि वस्ती ही आपली विकासाची केंद्र झाली पाहिजे. यांच्या माध्यमातून जर तळातल्या माणसाला जर विकासाचा पाया घातला तरच खऱ्या अर्थाने आपण या देशामध्ये विकास घडवू शकतो. माझी या ठिकाणी आमची अशी धारणा आहे समता परिषदेची. आणि म्हणून असा हा ध्येयवाद बाळगून आपण ध्येयाला समता परिषदेचे कार्यकर्ते सातत्याने काम करतात. समता परिषदेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही चालवतोच. शेवटी मगाशी जातीयतेचा विषय आला की म्हटलं आपण जात ही बऱ्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी नोंद करावी लागते, नमूद करावी लागते. आणि बघण्याची दृष्टी जसं शिक्षण जरी असलं तरी तो त्या पद्धतीचा अँगलने लोक बघायला जातात. म्हणून मंगेश पाडगावकर असे म्हणाले होते की एक दिवस सर्व भेद गाडून टाकू, माणसा माणसातील भिंती पाडून टाकू, माणूस हीच आमची आशा आणि माणूस हीच आमची भाषा. म्हणून केंद्रभूत आपला असला पाहिजे तो माणूस, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सर्वांनी तरुण भारतच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं, दिवाळी अंकाच्या प्रकाशनामध्ये सर्व जे आपलेच प्रतिनिधी असलेल्या मंडळीकडून ते करण्यात आलं. परंतु हा तरुण भारत, दैनिक तरुण भारत त्यांचा दिवाळी अंक असेल तर अनेक मान्यवरांचे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने लेख असतात, ते लेख असल्यामुळेच आमची एक काय म्हणतो त्याला एक उजळणी होत असते, प्रबोधन होत असतं. तर या माध्यमातून आपण होत असतं, आपणही त्या तरुण भारतचा अंक स्टॉलवरती असेल किंवा आपल्याला जर नोंदणी करायची आपण ते करू शकता. आणि अशा अर्थाने सामाजिक भाव निर्माण करून काम करणारी जी आपली तरुण भारत त्यांची टीम, त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद, संकुचित मतवाद हे सगळं सोडून समानता समरसता यासाठी काम करण्याचा आपण प्रयत्न करूया, हे बोलणे एवढे थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अशोक सर. मी शंकर कुंचीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर्वांना. क्रांतिकारी जय भीम लाल सलाम. इथं उपस्थित मंडळी त्यांना पण क्रांतिकारी लाल सलाम. मी एक सफाई कामगार आहे आणि आम्ही सर्व कंत्राटी कामगार आहे. ते बसलेले आपले जेवढे बसले आहेत ते सर्व कंत्राटी कामगार आहेत. आमच्यावर मी तरुण भारत यांच्या माध्यमाशी मला माझी एक इच्छा आहे की तुम्ही आमचा आवाज उचलायला पाहिजे. कारण की आम्हाला किमान वेतन जे गव्हर्मेंट जे तय केलं असतंय आणि जे महानगरपालिका तय केलं असतंय ते आम्हाला वेळेवर भेटत नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला भांडावं लागते. पोलिसांना ते कंप्लेंट करून आम्हाला आतमध्ये पण टाकतात. इथपर्यंत आमची परिस्थिती भयानक आहे. आणि त्यामध्ये आम्हाला हँड ग्लोव्स बरोबर वेळेवर भेटत नाही आहे, मास्क भेटत नाही आहे. असं भरपूर काही असं आहे की आम्हाला PF कापला जातो. PFचा आम्ही अगर
माहिती काढायला गेलं तर PFच्या पैसे त्याच्यामध्ये 100 रुपयापैकी 10 रुपये तुमच्या जमा झालेले असं दिसणार आहे. तर परत मी तुम्हाला आपल्याला एक विनंती आहे की ते आमचा आवाज तुम्ही विचला. अगर आमच्या पाठीशी आमचा युनियन कचरा वाहतूक श्रमिक संघ नसलं असतं तर आम्हाला ते लायकीमध्ये समजलंच नसतं. आमच्या युनियननी 1240 लोकांना 2003 परमंड केलं, त्यानंतर 2017 27 लोकांना परमंड केलं, आता 4 दिवसापूर्वी 580 लोकांना परमनसीचा ऑर्डर आता हायकोर्टाने दिलेला आहे. त्यामध्ये काम करणारे सर्व दलित सफाई कामगारच आहेत. मुंबईला स्वच्छ करणारे दलित कामगारच काम करतात. दलित म्हणून आपण आपलं इन्सर्ट करायला सारखं होत आहे. आपण भारतीय हो, ॲक्च्युली भारतीय हो, आपण दलित दलित म्हणून कुठला जात आहे? आता सरांनी बरोबर बोलतात की आपलं ते हे आणि कामं करण्यासाठी ना फक्त नेमणूक केलेले जे आहेत ना, वाल्मिकी समाज झाला या दुसरा बुद्ध झाला, नवीन नवबुद्ध असले काही जे म्हणजे छोटे छोटे जे आहेत ना कास्टवाले, त्यांना तेच काम करतात. दुसरे कुठलेही मोठे मोठे जे तुम्ही बघा, तुम्ही या सफाई कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायला यायला पाहिजे, कोणी करणार पण नाही. 20 ते 22 वर्षापूर्वी धारावीमध्ये एरिया तुम्ही ऐकला असाल, धारावी एरिया इतका अतिशय घाण होता. तेव्हा मी स्वतः काम करायचो आणि आत्ता पण काम करतो. त्यावेळेस असं होतं, कचरा भरायचं पाटीमध्ये, कचरा भरायचं, कचरा उचलून डोक्यावर घेऊन ना त्या टेम्पोमध्ये खाली करायचं. पावसाळ्यामध्ये ते तसलं कामं चालू असताना ना त्याच्यामध्ये किडे असायचे, किडे ना डोक्यामध्ये ना असं डोक्यामध्ये रंगायचं. ते आम्ही असं खाजवलं ना ते किडे यायचं. आता ते धारावी तुम्ही बघा, 20 वर्षापूर्वी कसं होतं आणि आत्ता कसं आहे. ते जे सुंदर झालं धारावी ते कशामुळे झालं आहे, ते आपल्यासारखं सफाई कामगारामुळे ते सुंदर झालेलं आहे. किंवा ते परत ते काय विचार करा, जरा विचार करणं योग्य आहे. तर माझ्या तेच पत्रकाराशी एक माध्यमाने मला बोलायचं. मी ॲक्च्युली भाषण करत नाही आहे, आज इथं आलं तर मला जरा चांगलं वाटलं. आणि सर प्रथम मी त्यांचा आभार मानायला पाहिजे, जितू सोनवणे जे भाऊ आहेत ना त्यांचा आभार मानायला पाहिजे, मला इथं बोलण्याची संधीसाठी पाठवलं. आणि मला बोलायचं तात्पर्य हे आहे, दुसरी गोष्ट बोलायची होतं मी विसरलो पण आता ते बोलतो. आमच्या देशाचे प्रधानमंत्री अगर सफाई कामगारांचे पाय धुतात तर त्यांच्याशी आपले पत्रकार यांच्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत खबर जायला पाहिजे. जे आमचे कंत्राटी कामगार काम करतात 10-15 वर्षापासून, त्यांच्याकडे सूत्र आहे, ते फक्त एवढं सांगितलं की ते कंत्राटी कामगारांना परमंड करा, त्यांना पण ते सुविधा द्या. एवढं बोललं की मग आम्ही तर आणि आपण दलित कामगार तर आता परमंड कामगारांना बरोबर असेल ते बरोबर आता साहेब लोकांनी सांगितलेलं, तर कंत्राटी कामगारांचं बेहाल झालेलं आहे. आता 31 तारखेला आम्ही लोक एक GR पाडला आम्ही, त्याच्या आधी आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की आम्ही कंत्राटीकरण का आणणार, एका कामगाराला 55,000 आहे तर तिथं 3 कामगार काम करणार, असलं एक GR काढलेला. तर उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, तोंडी सांगितलं की आम्ही वापस घेणार, लेकीमध्ये ते दिलं नाही, GR काढलेला लेकीमध्ये, पण तोंडीनी GR वापस घेतलेलं. पण आम्ही त्यासाठी मोर्चा काढला 31 तारखेला, बोला GR वापसी करायला पाहिजे, GR जाळा, कारण की या जे रोजचे काम चालणारे जे काम आहे ते संविधानमध्येच आहे. रोज चालणारे काम ते कंत्राटीमध्ये होत कामा नये असं स्पष्ट आहे. तर माझा आपल्याशी एक विनंती आहे, पहिल्यात प्रथम आम्हाला किमान वेतन भेटत नाही. आमच्यापैकी काही कामगार असं आहेत त्यांना 250-300 पगार देतात, जे किमान वेतन आता 741 रुपये झाले आहेत, त्यापैकी त्यांना 250-300 रुपये पगार भेटतात. तर तुमच्या याच्याने मला एक विनंती आहे की तुम्ही ते आमचा आवाज उचला, आम्हाला काय सुविधा जे लागणार आहे ते सुविधा द्या. एवढं बोलून माझ्या 2 शब्द संपवतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलं त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे. जय भीम, लाल सलाम, इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद शंकरजी. मी डॉक्टर रेखा बहनवाल यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, राम राम. एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में बैठा, एक राम से सकल पसारा और एक राम दुनिया से न्यारा. और वो जो दुनिया से न्यारा राम है वो आप हम में सब में है. और उसी चीज को ध्यान में रखते हुए दैनिक
तरुण भारत इन्होंने आपको हमको यहाँ पे बुलाया, मंच के ऊपर उपस्थित सभी मान्यवर इस दैनिक मुंबई तरुण भारत के संपादक शेलार जी, उपसंपादिका मेरी बहन योगिता सालवी बहन, और यहाँ पर उपस्थित समरसता के समन्वयक नीलेश गदरे जी। बहुत सारे विषयों को लेके चर्चा हुई, लेकिन आज एक खुशी का माहौल है। आने वाले दिनों में राम जी भी पधार रहे हैं, और इसी खुशी में आज दिवाली मनाते हुए एक दीप उन लोगों के लिए जलाते हुए जिन्होंने राम जी के लिए अपना बलिदान दिया, और आज रस्ते पे जो काम कर रहे हैं, स्वच्छता का काम कर रहे हैं, उन लोगों को साथ में लेके दिवाली अंक का प्रकाशन करना, ये मेरे ख्याल से बहुत बड़ी और एक अलग ही ऐतिहासिक घटना की मैं साक्षीदार बन रही हूँ। मैंने आज तक के पिछले 15-16 सालों में इस तरीके से नहीं देखा क्या प्रकाशन सोहरा जो दिवाली अंक का इतने बड़े न्यूज़पेपर का, जो सुबह में एक हाथ में चाय और एक हाथ में तरुण भारत लेकर हम पढ़ते हैं। अभी आजकल हम सरल ऐप लेकर चल रहे हैं, तो तरुण भारत अगर आपको जानना है तो आप जो 2 रुपये और 3 रुपये का पेपर लेते हैं, सही घटना सरकार में, देश में, विदेश में और हमारे कामगार क्षेत्र में जो घटना हो रही है उसे जानने के लिए, सच्चाई को जानने के लिए आप तरुण भारत पढ़िए। और आज का जो दैनिक मुंबई तरुण भारत का अंक है, जो 350 रुपये का अंक मुझे तो मुफ्त में मिला, मेरी तो बहुत बड़ी मेजबानी मिल गई है मुझे तो, यहाँ इतना दूर आने का मेरा काम भी सफल हो गया। बहुत सारे विषय को लेकर चर्चा होते रहती है, लेकिन आप सबकी जानकारी के लिए मैं बता दूं, जैसे कुचिकरी भाई ने कहा कि देश के प्रधानमंत्री जी ने सफाई कर्मचारियों के पैर पखारे हैं, चरण पखारे हैं, ऐसा बिरला कभी देखा है आपने? और उसके पहले उन्होंने सबसे महत्वपूर्ण काम किया, जम्मू कश्मीर के अंदर हमारे 200 भाई, वाल्मीकि भाई पंजाब से गए थे 57 में, और खेमराज भाई को मैं कहना चाहूँगी क्या वहाँ के जो सफाई कर्मी थे उन्हें कोई भी लाभ नहीं था, किमान वेतन तो बहुत दूर की बात है, सिर्फ घर रहने के लिए दिए थे। पीढ़ियों तक के सफाई काम करना है, भले पढ़े लिखे तुम, सीमा गिल नाम की लड़की मुंबई में आकर MBBS होती है, लेकिन वहाँ पर उसको PRC मतलब निवासी दाखिला मांगते हैं और कहते हैं कि आप MBBS भले ही बनकर आए हैं, लेकिन काम आपको यहाँ पर सरकार के अंदर सफाई काम का मिलेगा, और वो सफाई काम का काम हमें करने के लिए बाध्य कौन करता था? जम्मू कश्मीर की सरकार करती थी, और उस चीज़ को छेद देकर हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 370 और 35A हटाकर हमें न्याय दिया, और ये न्याय की शुरुआत है। आप यकीन मानिए, ये सरकारें जो आई है कौन क्या कर रहा है ये जानने के लिए आप तरुण भारत जरूर पढ़िए। आने वाले 2023 के फरवरी में महाराष्ट्र की सरकार ने एक लाड और पागे कमेटी का एक 31/75 से लेके तो अब तक के निकाला, जिसमें सबसे महत्वपूर्ण बात थी केमराज भाई का जो प्रश्न था कि आप पढ़े लिखे हैं तो आपको पागे कमेटी लागू करेंगी। फडणवीस सरकार ने जो काम किया है अब तक के पिछले 2014 से, हम और आप सन त्योहार कुछ भी हो हमको कचरे में हाथ डालना पड़ता था, और इस बात को संवेदनशीलता रखकर इतने संवेदनशील सरकार ये रही, इन्होंने हमें
इतर जितने भी अधिकारी कर्मचारी हैं उनको जैसे शासकीय सार्वजनिक छुट्टी मिलती है, वैसे छुट्टी करने का निकाला एक बहुत अच्छा जीआर नगर विकास से 2016 में। मेरे ख्याल से जब हम सफाई कर्मचारियों के लिए काम करते हैं तो सरकार में हमें अपडेट रहना चाहिए, और उस सरकार ने किए कामों के लिए अपडेट रहने के लिए तरुण भारत पढ़ना चाहिए। आने वाले 2024 में और भी बड़े काम होंगे, लेकिन 2023 में जो सबसे बड़ा काम महाराष्ट्र की सरकार ने किया, फडणवीस सरकार ने किया, वो उस चीज़ को पूरी तरीके से विस्तृत तरीके से लिखने का काम योगिता मेरी छोटी बहन ने बहुत अच्छे तरीके से लिखा था। उसमें भाई गिरकर जी से लेकर मेरे ख्याल से कुछ ही भाई आपका भी उसमें लिखा हुआ था, काफ़ी लोगों ने उसमें लिखा था कि ये एक बहुत बड़ा परिवर्तन है और हमारे सफाई कर्मचारियों की ज़िंदगी बहुत अच्छी तरीके से, और जो घर का मैटर है वो भी उसमें सॉल्व होता दिख रहा है, समाधान होता दिख रहा है। हर चीज़ के लिए हमने एक उम्मीद जगाना अपने अंदर आवश्यक होता है, लेकिन उम्मीद जगाकर आप सही रास्ते से सही तरीके से सही दिशा में अगर चलते हैं तो मंजिल ज़रूर मिलती है। आपको मैं बता दूं, कल्याण डोंबिवली के 499 सफाई कर्मचारी को सिर्फ 27 महीने में किमान वेतन दिलाने के लिए मैंने खुद ने 3 दिन वहाँ पे आमरण उपोषण किया, दोनों हाथ फ्रैक्चर और इस तरीके से तीन फ्रैक्चर एक्सीडेंट हुआ है, और फिर भी मैं वहाँ जाके आंदोलन, क्योंकि आंदोलन की नोटिस दी थी, और सर उनको प्रशासन को झुकना पड़ता है। आप संगठित होकर चलिए, आप संगठित होकर चलिए, जितने भी लोग हम काम कर रहे हैं एक साथ में आप प्रशासन के सामने अपनी बाजू रखिए। मेरे ख्याल से इससे अच्छा और कोई मौका नहीं है कि तरुण भारत के लिए आप आज यहाँ पर एक संकल्प करके जाइए कि रोचाई के साथ में काम करते समय पहले तरुण भारत पे आप नज़र डालेंगे और अपने क्या क्या प्रश्न उसमें समाधान आया है वो ज़रूर देखेंगे। योगिता सावी मेरी छोटी बहन है, हर समय कोई ना कोई विषय को लेके, महिलाओं का अभी विधेयक का जो विषय आया था वो भी विषय लेकर उन्होंने तरुण भारत में लिखा है। अगर देश की, राज्य की और कामगार क्षेत्र की आपको सच्चाई चाहिए तो आप तरुण भारत पढ़िए। मेरे हिसाब से रोज सुबह में हम 5 और 6 बजे घर छोड़ते हैं, सुबह की जो घर के लोगों का, छोटे बच्चों का मुँह देख कर हम चलते हैं और फिर 2 बार 3 बार बायोमेट्रिक कर हम वापस लौटते हैं। ये सब चीज़ों को बहुत अच्छे तरीके से प्रशासन में रखना ज़रूरी होता है। जब और बहुत ज़्यादा अन्याय हुआ है तब तब कोई ना कोई आपके अन्याय को दूर करने के लिए सामने आया है। तरुण भारत ने आज आपको, हमको इतना बड़ा सम्मान दिया है, मुझे लगता है कि ये एक उम्मीद की किरण जगी है। पिछले कुछ दिनों पहले योगिता सालवी जी ने मातंग समाज की 250 ग्रेजुएट पदवीधर पढ़ी लिखी युवतियों का एक सम्मेलन लिया था, और मैं उनको रिक्वेस्ट करना चाहूँगी कि वाल्मीकि समाज और मेघवाल समाज, रुखी समाज, सफाई कामगार क्षेत्र में जितने भी लोग काम कर रहे हैं उनके बच्चे अगर ग्रेजुएट या तो अच्छे पदवीधर बनते तो उनका भी एक सम्मेलन अगर आप लेते हैं और इन चर्चाओं को अलग अलग दिशाओं में लेकर जाते हैं तो मेरे ख्याल से ये एक हमारे लिए बहुत नई सुबह साबित ज़रूर होगी। और आप सबके लिए एक और अच्छी खबर देती हूँ, क्या तरुण भारत ये माननीय नरेंद्र मोदी जी भी सुबह सुबह में पढ़ते हैं? सरकार में बैठे हुए लोग अगर छोटी छोटी बात को आपकी जानना चाहते हैं और आपको उस चीज़ में से आपकी समस्या से बाहर निकालना चाहते हैं, और इसीलिए उन्होंने कल्याण के पास में अंबरनाथ, आप सब आज ये सुनकर जाइए और अपने आसपास के सफाई कर्मचारी को भी बताइए, जो कल्याण के पास में जांबुल गांव है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी 35 एकड़ की उनके नाम की ज़मीन है 712, उस पे 7 एकड़ ज़मीन पे 21 बिल्डिंग बनी है जो 25 साल से बंद पड़ी थी, 98 में वसंतराव चौहान जी मंत्री जी ने बनाई थी, वो भी वाल्मीकि समाज से थे पुणे के। और देखिए ये इस संवेदनशील सरकार ने उस चीज़ को, उस ITI सेंटर को मुफ्त निवासी ITI मतलब व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र वो शुरुआत की है, उसके लिए 5 करोड़ रुपए देवेंद्र फडणवीस सरकार ने 2018 नवंबर के अंदर मंजूर किए। महात्मा फुले
विकास महामंडल के ताबे में वो है थाना के। आप अपने बच्चों को अगर पढ़ाना चाहते हैं, मोहब्बत में पढ़ाना चाहते हैं और ये सफाई काम से आपको दूर रहना है अगर, तो आप वहाँ पर अपने बच्चों को भेजिए, मोहब्बत है, निवासी है। और आपको सबसे बड़ी बात कह दूँ कि प्रधानमंत्री जी ने जिस समय कुर्सी पर बैठने के बाद में स्वच्छ भारत अभियान शुरुआत की, एक संदेश दिया था कि सफाई करना सिर्फ हमारी जिम्मेदारी नहीं है, यह हर नागरिक की जिम्मेदारी है। उन्होंने खुद ने हाथ में झाड़ू पकड़ा था और तब उन्होंने कौशल विकास मंत्रालय की स्थापना इसलिए की, क्या हमें आपको सफाई काम करना जरूरी नहीं है, हम अपनी मर्जी से सफाई काम छोड़कर अपने बच्चों को कौशल विकास के लिए जामुड़ में आप भेजिए। साकार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र ये जामुड़ में, अंबरनाथ में, कल्याण तहसील में, जिला ठाणे में अभी शुरुआत हुई है। मेरे हिसाब से संवेदनशील सरकार जब बैठती है राज्य में और सरकार में, तो आपके हमारे प्रश्न बहुत अच्छी तरीके से समाधान देते हैं और वो समाधान को हमारे तक पहुंचाने का काम मुंबई का तरुण भारत और महाराष्ट्र का तरुण भारत ये करता है। बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहूँगी तरुण भारत के जिन्होंने आज तक के हर क्षेत्र के कामगार हो या कोई भी क्षेत्र का समस्या हो, उन्होंने जो लिखान लिखा है वो वास्तविकता को पकड़ कर लिखा है। अफवाहें तो सोशल मीडिया में आजकल बहुत चलती है, सच्चाई जानना है तो आप मुंबई का तरुण भारत आप पढ़िए। सिर्फ एक मिनट और लेना चाहूँगी कि जो हमें कड़ी में बांधने की कोशिश होती है, योगिता मेरी छोटी बहन है, इनका मैं आज अखिल भारतीय वाल्मीकि महासभा की तरफ से एक छोटा सा सम्मान करना चाहती हूँ, क्योंकि श्री गणेश आए तो वो बहुत पहले से ही कर चुकी है सफाई कर्मचारी की समस्याओं के लिखने के लिए, लेकिन फिर भी श्री गणेश आए मैं अभी वापस से आप सबके साक्षीदार से उनका एक छोटा सा सम्मान करना चाहती हूँ, प्लीज। दीदी ने कहा, लेकिन ये मैं खुद कुछ नहीं करती हूँ, ये सब मुंबई तरुण भारत की देन है। हमारी जो मैडम है परम मैडम, उनको भी मैं बुलाऊंगी कि प्लीज यहाँ पे आए, उमेश राय चौधरी सर, हमारे विजय सर, और ये सम्मान हम सबका है। प्रातिनिधिक योगिता मॅडम, जोरदार टाळ्या। आणि डॉक्टर रेखा बहनवाल यांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी आपले विचार मांडले। आणि रेखाजी, तुम्ही म्हटलात की आम्ही तुमचा सन्मान करतोय, पण खरं तर या प्रकाशनाला तुम्ही आलात, तुम्ही सगळे उपस्थित राहिलात, हा आमचाच सन्मान आहे। सो त्याबद्दल एकदा आमच्याकडून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि धन्यवाद। मी कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो।